डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेत 17 मेच्या भागात राजनंदिनीला दादासाहेबांचा खराब पोस्टमार्टम रिपोर्ट हाती लागतो. त्यामुळे राजनंदिनीसमोर विक्रांतचं सत्य उघड होतं. अस्वस्थ राजनंदिनी ऑफिसला येऊन गेलीय हे झेंडेला कळतं. भेदरलेला झेंडे विक्रांत जवळ जातो आणि राजनंदिनी जालिंदरला भेटायला जेलमध्ये गेली होती असं सांगतो. पण त्याने काही फरक पडत नाही असं विक्रांत सांगतो. प्रेमात आंधळं होणं आपल्याला खूप महागात पडल्याचं दुःख राजनंदिनीला होत असतं. आईसाहेब तिचं सांत्वन करतात. राजनंदिनी विक्रांत आणि झेंडेचं कॅबिनमधील बोलणं रेकॉर्ड करून त्यांना पाठवते. विक्रांतच्या विरोधातील सगळे पुरावे ती दुसऱ्या दिवशी पोलिसांना सोपवणार असल्याचंही सांगते. पण तरीही प्रेमाखातर तुला एक संधी देते, एका रात्रीत पळून जायचं असेल तर तू जा असं राजनंदिनी सांगते. या कठीण परिस्थितीत मार्ग काढण्याचाही प्लॅन विक्रांतच्या डोक्यात चालू असतो. तो आईसाहेबांना कळवतो की तो ऑफिसच्या कामासाठी बेंगलोरला जात आहे. त्यानंतर विक्रांत राजनंदिनीला एकदा भेटायचं असल्याची विनंती करतो. साळसूदपणाचा आव आणत तो निर्दोष असल्याचं राजनंदिनीला पटवून देत असतो. त्याच्या हातून नकळत दादासाहेबांचा खून झाला म्हणून राजनंदिनीची तो माफी मागत असतो. येत्या भागात राजनंदिनी विक्रांतला माफ करेल का की गजा राजनंदिनीचाही काटा काढणार? जाणून घेण्यासाठी बघत रहा तुला पाहते रे आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी बज. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.